जत येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या ध्वजस्तंभाच्या ठिकाणी जतचे उपविभागीय अधिकारी श्री जोगेंद्र कटारे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी जतचे आमदार श्री विक्रमसिंह सावंत, तहसीलदार श्री जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी श्री दिनकर खरात, जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री महेश वाघमोडे, नितीन शिंगाडे, जत पंचायत समितीचे सभापती श्री मनोज जगताप, जतचे मंडल अधिकारी श्री संदीप मोरे, तलाठी रवींद्र घाडगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय रावजी कांबळे, जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री अप्पासाहेब पवार, नगरसेवक श्री स्वप्नील कोळी, इराण्णा निडोनी, निलेश बामणे, एच एम मुजावर सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक श्री उदय डुबुल व पोलीस कर्मचारी यांनी ध्वजास मानवंदना दिली. जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक श्री सुनील पाथरूट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. भूमी अभिलेख कार्यालय जत येथे उपाधीक्षक श्री सुनील लाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी भूमी अभिलेखक कार्यालय यांच्या वतीनं तालुक्यातील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व लष्करी जवानांचा सन्मान देखील करण्यात आला. जत शहरासह तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात, वित्तीय व शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.